गेली दहा वर्ष मी काँग्रेसमध्ये असूनही आमदार चंद्रदीप नरके यांच्या कामाची चर्चा आम्ही खाजगीमध्ये करत होतो रस्ते पूल आरोग्य आणि महापुराच्या काळामध्ये आमदार नरके यांनी केलेल्या कामांमुळे प्रभावित होऊन मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला काँग्रेस पक्षात मला नेहमी डावलण्याचा प्रयत्न झाला म्हणूनच आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय जुन्या सांगरुळ मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके यांना विक्रमी मताधिक्य देणार असा निर्धार करवीर पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मडके यांनी व्यक्त केला मारुळ इथं आयोजित सभेमध्ये ते बोलत होते करवीर तालुक्यातील मारुळ इथं शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांची प्रचारसभा झाली अध्यक्षस्थानी आनंदा चौकले होते यावेळी बोलताना रवींद्र मडके म्हणाले नरके यांच्या विकास कामांमुळे प्रभावित होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश केलाय येत्या चार दिवसात अफवांना पीक येणार आहे त्याच्यावर विश्वास न ठेवता सर्वांनी एकत्र राहून आमदार नरके यांना मोठं मताधिक्य देऊ आमदार चंद्रदीप नरके म्हणाले पी एन पाटील यांना समाजकार्याची सवय नाही मी केलेल्या पुरातील मदतीचा फोटो त्यांना रात्री स्वप्नासुद्धा दिसतो विकास विकासकामं विरोधकांना दिसत नाहीत मात्र जनतेपर्यंत ही कामं पोहोचली आहेत त्यामुळे या निवडणुकीत माझी हॅट्रिक पक्की आहे यावेळी भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार पाटील शेकापाचे जिल्हा चिटणीस केरबा भाऊ पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील देवराज नरके यांची भाषणं झाली यावेळी कुंभीचे उपाध्यक्ष उत्तमराव वरुटे भोगावतीचे विद्यमान संचालक दत्तात्रय मेडसिंगे सरपंच सदाशिव खाडे राहुल खाडे कुंडलिक कारंडे कुंभीचे सर्व संचालक निवृत्त उपजिल्हाधिकारी डी एस पाटील भैरू पाटील सरदार पाटील एकनाथ चौगले सरदार मोहिते पाटील तानाजी पाटील सुतार रवींद्र चौगले गणपती पाटील नागनाथ मगदूम आनंदराव शिंदे प्रकाश पाटील प्रशांत नाळे भाजपा करवीर शेतकरी आघाडीचे दादासो देसाई यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते